वैभव चिंचाळकर दिग्दर्शित पुष्पक विमान चित्रपट 3 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आजोबा आणि नातू यांच्या नात्यावर आधारित चित्रपट असून सुबोध भावे, मोहन जोशी, गौरी किरण आणि सुयश झुंझुरके हे मुख्य भूमिकेत असणार आहे. त्यामध्ये इमान एकच पुष्पक मुंबई जिगर लागते जिगर तुझं जिगर वर घर आजोबा आणि नातू यांचे अनोखे नाते सांगणारा पुष्पक विमान चित्रपट 3 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन वैभव चिंचाळकर यांनी केले आहे. या चित्रपटाची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी वैभव चिंचाळकर, सुबोध भावे, गौरी किरण, मोहन जोशी आदी उपस्थित होते. सुबोध भावे हे नातूच्या भूमिकेत असून तात्या नातूच्या अग्रहस्थ मुंबईत येतात. मोहन जोशी हे तात्यांच्या भूमिकेत असून ते जळगावचे रहिवाशी असल्याचे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. कीर्तनाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांच्या पुष्पक विमानाची माहिती सांगणारे तात्या प्रत्यक्षात शहरात विमान पाहतात तेव्हा तात्या भारावून जातात. शहराची नावड आणि जवळून दिसणारे विमान याबाबतचा तात्यांचा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून दिसतो. पुष्पक विमान आध्यात्मिक नाव जरी वाटत असलं तरीही कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचं नातं सांगणारा आजोबा आणि नातू यावर आधारित हा चित्रपट आहे. 3 ऑगस्टला रिलीज होत आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्यासोबत आहे, तर जाणून घेऊया की चित्रपटाबद्दल काय सांगतात. आजोबा आणि नातू यांच्या प्रेमळ आणि स्पेशल बॉन्ड विषयी, त्या स्पेशल नात्याविषयी भाष्य करणारा खूप सोपा, छान, साधा, सरळ, अवघड संगीताची जोड लागलेला असा हा सिनेमा आहे, जो तुमच्यापर्यंत झी स्टुडिओच्या माध्यमातून 3 ऑगस्ट 2018 रिलीज होणार आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. आजोबांच्या एका स्वप्नपूर्तीसाठी झटणारा नातू याच्यात तुम्हाला दिसणार आहे आणि स्वप्न बघायला वय लागत नाही हे सांगणारा हा सिनेमा आहे. सो मला वाटतं सहकुटुंब तुम्ही घेऊन जा आणि जर तुमचे आजोबा असतील तर तुम्ही ते नातं पुन्हा एन्जॉय करा आणि जर तुम्ही आजोबा तुमचे नसतील आता तरी मला वाटतं की या चित्रपटातल्या माध्यमातून जो ताके आहे मोहन जोशी यांनी साकारलेला, मला असं वाटतं की तो तुम्हाला तुमच्या आजोबाची किंवा आजीची आठवण करून देणार आहे.